उल्हास नगरात एसके प्लास्टिक महादेव कंपाऊंड नामक प्लास्टिक पिशवीचा रात्रीच्या वेळेत उत्पादन करीत असल्याबाबत सूत्रांकडून माहिती मिळाली होती. या अनुषंगाने दिनांक 10/4/2024 रोजी आयुक्त अजित शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर महानगरपालिकेचे आरोग्य विभाग प्रमुख मनीष हिवरे, मुख्य स्वच्छता निरीक्षक एकनाथ पवार, विनोद केने व प्लास्टिक निर्मूलन पथक प्रमुख जितेंद्र राठी व त्यांच्या पथकाने प्रदूषण मंडळाचे भूपेंद्र कुलकर्णी, उपप्रादेशिक अधिकारी राजेश नांदगावकर, क्षेत्र अधिकारी व अनिरुद्ध वराळे, उपप्रादेशिक कार्यालय कल्याण यांच्यासह संयुक्तरित्या रात्री सदर उत्पादन करणाऱ्या कारखान्यांची तपासणी केली असता EPR नंबर शिवाय पॅकेजिंग पिशव्या सर्रासपणे उत्पादन व विक्री करत होते. मोठे उत्पादन करून इतर शहरातही विक्री करत असल्याचे कारखानदार यांच्याकडून चौकशीत आढळून आले. यावेळेस जवळपास 9 मेट्रिक टन माल जप्त करण्यात आला व 10,000 रुपये दंडात्मक कार्यवाही देखील करण्यात आली. तसेच भावजीनगर येथील गोल्डन बेकरी यांचे मालक हे बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर व विक्री करत असताना 1.5 किलो पिशव्या हस्तगत करून 5,000 रुपये दंड वसूल करण्यात आला. सदर मोहिमेत जवळपास 9 मेट्रिक टन प्लास्टिक व 15,000 रुपये वसूल करण्यात आले. जर कोणी नियमभंग करत असल्यास नागरिकांनी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात कळवल्यास कठोर अशा आस्थापनावर कडक कारवाई केली जाईल व संबंधितांचे माहिती देणाऱ्यांचे नाव देखील गोपनीय ठेवण्यात येईल असे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी जाहीर आवाहन केले आहे. अभिलाष डावरे, PV News, उल्हासनगर.